रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव या निमित्त देशभरात आनंदी वातावरणात वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। त्याचेच औचित्य साधून महावितरण सोलापूर शहरी उपविभागामार्फत श्री दत्त विद्यालय गवळी वस्ती आकाशवाणी केंद्राजवळ सोलापूर येथे शालेय विद्यार्थ्यांना पॅड व कंपास पेटीचे वाटप सोलापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता आशिष मेहता, ई उपविभाग उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, ई उपविभाग मधील शाखा अधिकारी पुंडलिक कुंभार, नजरुद्दीन मुजावर, प्रेम राठोड, अमोल पंढरे, सुनंदा माशाळे, अभियंता कोमल सुरवसे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर सर्कल अध्यक्ष सुनील काळे, अमजद खान पठाण, मयूर गवते, आनंद फुलारी, अक्षय कांबळे, नितीन कोळी व इतर महावितरण कर्मचारी तसेच श्री दत्त विद्यालयाचे बगले सर, पुजारी मॅडम व इतर शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका संगीता शिवपूजे यांनी भूषविले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहर कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी गांधीजींनी चलो गाव की ओर म्हणीप्रमाणे चलो कामगार वसाहत की ओरचा नारा देऊन कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी एक कार्यक्रम म्हणून श्री दत्त महाविद्यालय येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे मनोगत व्यक्त केले। तर आभार प्रदर्शनात चंद्रकांत दिघे यांनी ज्यावेळी तळागाळातील विद्यार्थी मोठे होतील तेव्हाच देशाची खूप उन्नती होईल असे मनोगत व्यक्त केले।